असा एकही व्यक्ती उरला नाही ज्याला सैराटचे वेड नाही लागले. या चित्रपटाच्या रिलीज नंतर जगभरात आर्ची आणि पर्शियाचे अनेक फॅन्स झाले आहेत. यांच्या पॉप्युलॅरिटी मुळे यांचे अनेक फॅन्स दोघांना भेटायला उत्सुक आहेत. याच मधला एक अल्पवयीन फॅन आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुला भेटायला इतका उत्सुक होता की त्याने घरफोडी केली. घरफोडी केल्यानंतर त्या मुलाला 35,000 रुपये मिळाले आणि त्याने हाकिम शफीक शेख या 20 वर्षाच्या आपल्या मित्रासोबत अक्लूज गाठले. रिंकूच्या सैराट मधल्या आर्ची या कॅरेक्टरने फॅन्सला इतकं वेडं केलं आहे की या दोघा फॅन्सने आर्चीच्या शाळेबाहेर थांब मांडला आणि कित्येक तास तिच्या एक झळक मिळण्यासाठी उभे राहिले. त्यांना आर्चीला पाहायला तर मिळाले पण हा आनंद फार काळ टिकला नाही. चोरीचा तपास करत असलेल्या वाकड पोलिसांनी त्यांना अटक केली तेव्हा या सर्वाचा खुलासा झाला. दरोड्यातल्या 35,000 मधून 20,000 रुपये त्यांनी खर्च केले. या अल्पवयीन फॅनची रवानगी आता बाल सुधार गृहात केली आहे. आपण सैराटच्या कलाकारांना भेटायला किती उत्सुक आहात आपल्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.